काय विषय डोंगर आहे धनुरातराचा संदीप भाऊ आपण इथं राहतानी इथं या डॉक्टर इकडे 25,000 रुपये शिल्लक असताना 1,000 रुपये काढून ही घाण काढू शकत नाही या डॉक्टर साहेब हे मला लाज वाटते इथं आलं लाजूबाई वाटतं उतरडे साहेब तुम्ही पत्र इकडे ना तुम्ही तर माझे डॉक्टर सगळे 2 दिवसामध्ये ही घाण त्याने काढून टाकावी अन्यथा तुमच्यावरती डॉक्टर इकडे कारवाई करण्याची या इकडे इकडे बघा या इकडे बघा इथं इथं सर्प सर्प बसते सारखं इथे बघा हे बघा इथं उरा इतक्या नाही का बाय ही काय परिस्थिती बघा हे तर माझे म्हणणे डॉक्टर शिंदे या तुमचं काय नाव नायकोडी म्हणून डॉक्टर आलेत हे डॉक्टर शिंदे आहेत आपण हे दृश्य बघताय मी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून मला लाज वाटते मी यांना मागे 2-3 आता कोरोनामुळे मीटिंग नाही 3 महिने हे साफसफाई त्यांनी केली पाहिजे संदीप भाऊ हे बघा एफ टी बघता किती मोठी इमारत बांधली आपण शासनाने कलर दिला आहे आणि इथं एवढी मोठी घाण आहे मी मगाशी तिकडे पाहिलं या इकडे तुम्ही डॉक्टर या इकडे ही परिस्थिती माझ्या दृष्टीने ही सगळी मला घाण म्हणून काढा हे बघा हे बातम्या ही वाईट हाऊस आहे संदीप भाऊ तुम्ही इथं पत्रकार आहात बघा ही घाण बघा हे काय आहे ही घाण आहे हे सगळं कारभार हा गलथान आहे मॅडम या इकडे बघा हे इथं गवत आहे एवढी भारी इमारत आहे या डॉक्टर इकडे संदीप भाऊ इकडे बघा हे काय परत इथे ही पसरत नाही हो कर्मचारी इकडे बस इतर मोठे इकडे या डॉक्टर या तुम्ही इकडे तुम्ही या मला सगळं हो कासर मॅडम इकडे या तिकडे या हे इथं हा दवाखाना आहे या सगळ्या कर्मचारी या हा दवाखाना आहे या इकडे या हो या इकडे मुकेश सिस्टर या हे बघा डॉक्टर इथं मला लाज वाटते हे गवत आहे हे मला अशी उपाडलेलं आहे हे बघा हा इथं दवाखान्याचा परिसर आहे हे डॉक्टर आहेत हे डॉक्टर आहेत हे सिस्टर आहेत इथं मला वाईट येतं वाटतं की हा दवाखाना आहे आपण ही स्वच्छता इथं दवाखान्यात गवत आहे बाहेरचा परिसर पाहिलाय माझी अशी मागणी आहे तर मी आरोग्य खात्याचा निषेध करतो का असा गलथान कारभार नको उताडे साहेब आणि म्हणून हे स्वच्छता केलं पाहिजे आता इथं बघा हे बघा हे कसं इथं हे बघा इथं किती घाण आहे किती घाण आहे ही हे का टाकत आहे कुठं हे काय हा दवाखाना आहे ठीक आहे धर्मशाळा या डॉक्टर हे काय आहे किती घाण आहे हे काय हे काय ठेवायचं हे बघा ना हे काय आहे तुमच्या घरामध्ये असं आहे का हे काय मी उतारडेच आहे या ठिकाणी डॉक्टर शिंदे मॅडम आहेत या ठिकाणी डॉक्टर काय नायकोडी डॉक्टर आहेत मोठे शिफ्टर आहेत इकडे या हे सर्व या कर्मचारी आहेत सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो या समितीचा अध्यक्ष आहे राहत्यानं हे परिसराची सगळी घाण मॅडम आपल्याकडं साध्या खर्चासाठी किती पैसे शिल्लक आहे मोठ्याने बोला 25,000 25,000 रुपये शिल्लक आहे त्यातले 1,000 रुपये जर खर्च केले
एका माणसाला 300 रुपये रोजीला, तर उताड साहेब तीन माणसं जरी घेतली तरी 900 रुपये, तीन माणसं 900 रुपयात ही स्वच्छ करतील. आम्ही कधी तुम्हाला विचारलं पैसे खर्च केले म्हणून? जर रुग्ण समितीचा अध्यक्ष मी आहे, सचिव तुम्ही आहेत, जर अशा प्रकारचा या पीएससीचा गलथणकारभार असाल तर मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा निषेध करतो, तालुका अधिकाऱ्याचा निषेध करतो आणि डॉक्टर आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा निषेध करतो. मला इथं लाजिरवाणी वाटते ही घाणेरड परिसर बघून. मी तुम्हाला सूचना केल्यात, तुम्ही त्याप्रमाणे किती दिवसात मला स्वच्छ करणार? हां, डॉक्टर बोला ना, किती दिवसात? दोन दिवस स्वच्छ करणार? स्वच्छ केलं नाही दवाखान्यामध्ये गलथण कारभार राहिला तर मी कुलूप लागेल. मान्य हे सगळं स्वच्छ करावं. आपलं जसं घर आहे ना, तसं हे दवाखाना म्हणजे आपलं घर आहे. आपण इथे कर्मचारी आहेत, तुम्हाला किती पगार आहे मॅडम? एवढे मोठे तुम्ही अधिकारी डॉक्टर, एवढे तुम्ही सिनियर आहेत. तुम्ही सर्व मंडळी, तुमच्या नशिबाने तुम्हाला नोकरी भेटली, तुम्ही काम करून घ्यायचे. तुम्हाला तुमच्या पगारातून काही खिशातले पैसे घालायचे नाही. आपल्याकडे जे पैसे शिल्लक आहेत 25,000 रुपये, त्यातले 1,000-2,000 रुपये काढा. हे सगळं परिसर स्वच्छ करा. कोरोनाचं संकट आहे, कोरोनामुळे घाणेरडेपणा टाळा. आपण माझी तुम्हाला सूचना आहे, अजिबात इथं गाई केली जाणार नाही. मी या जिल्हा परिषदेच्या DHO-ना पण आता पत्रव्यवहार करणार आहे, ईडी पाठवणार आहे. आपण बघा आपल्या आदिवासी भागामध्ये काय चालले. एक तर त्या DHO-नी इथले दोन कर्मचारी डेप्युटी कुठं येणाऱ्या PHO-ला या PHO-चे दोन कर्मचारी पाठवले. त्यांना एका सिस्टरची बदली झाली, त्यांच्या जागेवर सिस्टर आली नाही. त्यांना त्यांनी फोन केला, मग त्यांना सोडून दिलं. तीन पदं रिक्त आहेत. माझं आरोग्य खात्याला म्हणणं आहे, या तालुक्याचे BDO असतील, DHO THO सगळ्यांचा मी निषेध करतो. तर हे आदिवासी भागातली PHO आहे, याच्याकडं कोरोनामुळं लक्ष द्यावं. म्हणून उताडे साहेब तुम्ही यातले स्थानिक आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही सुद्धा या मीडियाच्या माध्यमातून निश्चितपणे इथं सुधारणा कशी होईल अशा प्रकारचा मी हे करतो. डॉक्टर किती दिवसात तुम्ही स्वच्छ करायला सांगा? 2 दिवसात स्वच्छ करून घेऊ. मॅडम इतके दिवस इथं घाणे, तुम्हाला काय सुचलं नाही की ते सफाई करावी म्हणून? एकच शिपाईचं पद आहे आपल्याकडे आणि रोजच्या रोज साफसफाई करतायत आणि मदतनीसांना आज बोलवलं होतं साफसफाई करायला. हे रोजच्या रोज येतच आलं. इथं कमरे इतकं जे गवत वाढलेलं आहे, इकडं साफसफाई नाही. जो कचरा आहे बायोमेडिकल तो इथं उघडं टाकलेला गेलेला आहे, तो सुद्धा उचलण्यात आलेला नाही. की हे आधीच तुम्हाला सुचायला पाहिजे होतं ना, त्याबद्दल आपण सुधारणा नक्कीच करू. 2 दिवसात तुम्हाला सगळी स्वच्छता करून दिसेल केली. तुम्हाला काय अडचण आहे का? काय असं काय रिक्त पद आहेत किंवा काय? हा ना, शिपायचेच रिक्त पद आहेत, तीन शिपायांची रिक्त पद आहेत. दोन सिस्टर डेप्युटेशन वरती आहेत आणि तीन पद रिक्त आहेत. तुम्ही रोजंदारीवरचे कर्मचारी घेऊ शकत नाही का? समजा काही निधी आहे तुमच्याकडे, तुम्ही म्हटले 25,000 रुपये आहेत, समजा हे सांगितल्याप्रमाणे काही 4 मासे घेतले असे तरी झालं असत. सादर आपला जो निधी आहे याच्यासाठी, त्याच्यातून मॅडम आपण करू शकतो ना. बरं ठीक आहे, उताड साहेब तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही सुद्धा या गावचे प्रमुख आहात, मी सुद्धा या रुग्ण समितीचा अध्यक्ष आहे. आपण त्यांना सूचना दिल्यात त्याप्रमाणे यांनी 2-3 दिवसामध्ये करावं. मी सुद्धा कोरोनामुळं 2-3-4 महिने मिटिंग घेतली नाही, म्हणून हे माझ्या निर्देशनात आज आलं. मी जर मिटिंग घेतली असती तर हे मागंच मी सरळ केलं असतं, परंतु मी या ठिकाणी दिलेल्या सूचनेचं डॉक्टर साहेब असतील सर्वांनी पालन करावं आणि स्वच्छता करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. चला.